आता पाठ्यपुस्तकाचा अजूनही तापलेलाच आहे। इतिहासाच्या पुस्तकात क्रांतिकारकांच्या जागी भलतेच नाव। राज्य शिक्षण मंडळाचं आठवीचं पुस्तक वादात, इतिहासाच्या पुस्तकात क्रांतिकारकांच्या जागी भलतेच नाव। भगतसिंह आणि राजगुरु यांच्यासह कुर्बान हुसेनला फाशी। सुखदेव यांच्या जागी कुर्बान हुसेनचं नाव घुसळलं। यदुनाथ थत्ते यांचा आगाऊपणा। इतिहासाची छेड केली गेलीय, खोटा इतिहास सांगणारे पुस्तक हटवा, इतिहास प्रेमींची जोरदार मागणी। तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचं म्हणणं आहे की ही चुकून हा प्रकार झालेला आहे, मात्र कुर्बान हुसेन सुद्धा त्याच काळात फाशी दिलेला। महात्मा भगतसिंग यांच्याबरोबर फाशी गेलेले सुखदेव आणि राजगुरु अशी नावं सगळ्यांना जग जाहीर असताना माहीत असताना सुद्धा हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरु यांच्याबरोबर सुखदेवजी यांच्याऐवजी नाव आलेलं कुर्बान हुसेन नावाच्या व्यक्तीचं, जे सोलापूरच्या याच्यामध्ये हुतात्मा झालेले आहेत। विद्यार्थ्यांना इतिहास शिकवत असताना एवढी मोठी गल्लत होणं अपेक्षित नाही आहे अधिकाऱ्यांकडून। कोणत्याही लेख एखाद्या अभ्यासक्रमात येत असताना अनेक ठिकाणाहून तो व्हेरिफिकेशन होतो, अनेक समित्या त्याच्यावर अभ्यास करतात, त्याची चाचणी करतात, ते योग्य का अयोग्य बघतात, असं असताना सुद्धा हे असं छापलं जाणे चुकीचं आहे। त्यामुळे पाठ्यपुस्तकाच्या अधिकाऱ्यांना ज्यांनी कोणी याला संमती दिली असेल त्यांना त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी राहील। पाठ्यपुस्तकाच्या जी निर्मिती झाली ती प्रचलित कार्यपद्धतीनुसार निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे लेख असतात ते सर्वसाधारणपणे नामवंत साहित्यिक कवी लेखक यांची या ठिकाणी जे असतात ते लेख या ठिकाणी समाविष्ट केलेले असतात आणि त्याच्यामधला ज्याचा आपण उल्लेख केला आहे ते पाठ्यपुस्तक पाठ्यक्रमांक 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि हा पाठ जो आहे तो महाराष्ट्राचे नामवंत लेखक साहित्यिक विचारवंत स्वातंत्र्य सैनिक आणि संपादक श्री यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 माझ्या देशावर माझे प्रेम आहे यामध्ये घेतलेला आहे।